मीडिया प्राईम या संपर्क डायरीचा प्रकाशन सोहळा आणि पत्रकार बांधवांचा अधिवेशन सोहळा त्र्यंबकेश्वर येथील लाडाशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात 13 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंघल, जिल्हा माहिती अधिकारी किरण मुघे, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती युवराज कोठुळे, मीडिया प्राईम पब्लिकेशनचे संचालक शरद मेहरे, मीडिया प्राईम डायरीचे सर्व अधिकृत तालुका प्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते. या प्रकाशन सोहळा पार पडल्यानंतर सर्व पत्रकार बांधवांनी त्र्यंबक येथे त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी गेले असता तिथं त्यांना वेगळ्याच प्रकाराला सामोरं जावं लागलं. मंदिरात असणारे समीर वैद्य तसेच येथील सुरक्षा रक्षकांनी अरेरावी करत या पत्रकारांना मंदिरात दर्शनासाठी जाण्यापासूनच मज्जाव केला, त्यामुळे ते वादंग उभा राहिला होता. देत नाहीये गर्दीच्या कारणास्तव इथून कोणाला एंट्री नाही. स्थानिकांचं गेट आहे, स्थानिकांच्या गेटने लोक जात आहेत. स्थानिक आहेत, तिथे एंट्री बुक केलेली. जिल्हा न्यायाधीश आम्हाला सुद्धा आदेश आहे, तिथे कार्ड बघायचे, तिथे सगळे लावलेले. आम्हाला विचारतात हा काय कोण घेत, विचारा ना तुम्ही, विचारा ना. हे स्थानिकांसाठी गेट आहे, आणि म्हणजे पत्रकारांना स्थानिक लोकांची त्यात काहीच नाही शिल्लक. त्र्यंबकेश्वर शहरामध्ये पत्रकारांचं संमेलन होतं, त्यानिमित्तानं काही पत्रकार आशीर्वादाकरिता आणि डायरी प्रकाशन सोहळा म्हणजे त्र्यंबकेश्वरला समर्पित करण्याकरता आले होते. तर इथल्या काही व्यवस्थेने त्यांच्या पद्धतीने ती व्यवस्था बनवलेली आहे की फक्त समोरच्या गेटातून बाकी सर्व सामान्य वगैरे लोक जातात आणि एक गेट फक्त गावकऱ्यांसाठी स्पेशल. मग त्यांची नोंद आहे सर्व काही, गावकरांना एक ओळखपत्र असेल काय, त्यांची सिस्टम असेल त्याच्यामध्ये. मग पत्रकाराला सुद्धा स्वर मानपान नाही, काहीच नाही, आणि पत्रकाराला रिस्पेक्ट सुद्धा त्यांच्याकडनं आहे, काहीच नाही. म्हणजे ही पुन्हा एकदा जहागिरत पद्धत सुरू झालेली आहे. तर कृपया करून हे सर्वच्या सर्व गेट बंद करावे आणि जे वाटाघाटी जी होत चालली आहे, गावकऱ्यांनी जावं, यांनी जावं, त्यांनी जावे, सगळ्यांना एकच गेट असावा आणि सगळ्यांना समान न्याय असावा. म्हणजे ही व्यवस्था बंद होऊन जाईल. त्यांच्या ओळखीचे आणि त्यांचे गाववाले फक्त जाऊ शकतात. बाहेरून लांबून आलेले पत्रकार वगैरे हे सुद्धा हौशेने जाऊ शकत नाही. हे संस्थान वगैरे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार माध्यमातून किंवा मीडिया माध्यमातून केलं जाते. त्र्यंबक येथील पश्चिम दरवाजा फक्त गावकऱ्यांसाठीच आहे असं स्पष्ट सांगून पत्रकारांना तिथून हलवण्यात आलं. आता यावरून तर असं वाटू लागलंय की आता मंदिरात सुद्धा जाताना तू गावकरी, तू पत्रकार, तू मंत्री अशी निवडणूक केली जाऊ लागली की काय. अशा प्रकारे जर देवाच्या दर्शनासाठीच कोणालाही अडवलं जाऊ लागलं तर मग नेमकं करायचं काय, हा प्रश्न यामुळे उभा राहतो. आता इथल्या त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी आता इथले गावकरी आणि ट्रस्टी निर्णय घेतील का, असा सवाल उपस्थित होतोय. ज्योती गोसावी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.